धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी तुळजापूरमध्ये धनगर समाज बांधवाच्या वतीने मोठा महामोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानीच्या प्रवेशद्वारावरून देखील हा मोर्चा काढण्यात आला. मोठा समाज बांधव जिल्हाभरातून यामध्ये सहभागी झालेला होता. काय त्यांच्या भावना आहेत, माझ्यासोबत समाज बांधव आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. मला सांगा काय प्रमुख मागणी आहे आज मोठा मोर्चा निघाला. आमचं धनगर आरक्षण अंमलबजावणीकर आमच्या घराचं आमचं आरक्षण आहेच. बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. परिशिष्ट 36 आमचं नाव आहे. धनगर आणि धनगरामध्ये फरक करून या आजपर्यंत 75 ह्या सरकारने आमच्या अन्याय सनगराव केलं आहे. फक्त अंमलबजावणी आम्ही जे करायचं आहे. धनगर आणि धनगर हिंदीमध्ये बदनाम जाखर बनला जातं, मराठीत बदनाम जाखर बनलं तर र आणि ड फरक करून आमच्या ह्या सरकारने अन्याय केला आहे. म्हणून आमची मागणी आम्ही आमच्या अंमलबजावणी करा. आमचं आरक्षण आहेच. धनगर जातच नाही. धनगर कुठं आहे या महाराष्ट्रामध्ये? धनगर कुठंच बघायला मिळत नाही. आम्ही अभ्यास केला, धनगर कुठंच नाही. धनगर जात आहे. म्हणून विनंती करणार आहे सरकारला की आमचं आम्हाला हक्काचं आरक्षण आणि अंमलबजावणी करायचं. आमची विनंती अंमलबजावणी करायचं आहे. आम्हाला आरक्षण आहे, बाबा दिले आरक्षण आहे. फक्त धनगर करून आम्हाला अन्याय केला आहे. आम्हाला विनंती की आमचं आरक्षण देण्यात यावं. जानकर असतील, पडळकर असतील, ते आरक्षणासाठी प्रयत्न करत आहे, मात्र मोठी टीका केलेली आम्ही टीका करत नाही. अशी कुठल्याच त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी आमचे नेते त्यांच्या स्तरावरती चांगल्या पद्धतीनं त्या आरक्षणाचं मागणी त्या ठिकाणी करत आहेत. परंतु इथल्या आत्ताच्या सरकारमध्ये या ठिकाणी सांगायचं आहे, जी सत्ता या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता आहे, त्या सत्तेतल्या माणसांनी केंद्र देखील त्यांचीच भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्या सरकारला विनंती आहे की आपण एसटीची जी धनगर समाजची अंमलबजावणी आहे ते अंमलबजावणीचा ठराव हा केंद्र सरकार संवेदनशील नाही वाटतं का? सरकार संवेदनशील नाही का आरक्षणाबाबतीत? आरक्षण आमचं सुरुवातीपासूनच आहे. एसटीमध्ये आमचे पहिल्यापासून आहे. फक्त त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. अंमलबजावणी केलेली नसल्यामुळं आजपर्यंत आम्हाला धनगर समाजाला वंचित जीव ठेवलेला आहे. पुढची रणनीती काय असणार आंदोलनाच्या? त्याच्यानंतर जर उपोषण करू, आंदोलन करू आणि सरकारसाठी आम्ही एक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देऊ. जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं राज्यामध्ये जी धनगर समाज बांधव आहे त्यांना आरक्षण देण्यात यावं, त्याची एसटीमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आता समाज बांधवाच्या वतीने करण्यात येते. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.